ವರ್ತಿಗೆ ವರ್ತಿಗೆ ಲೆವೆಲ್ಗೆ ಲೆವೆಲ್ ಇಲ್ಲ ಸಡುಗ ಜೀಪ್ ಬಾರ್ ಕಾರ್ ಜೀಪ್ ಅರೆ ಕುತ್ರ ಸರ್ಕಿನ ರೇ ವಾಗರೆ ವಾಗರೆ ಸಮೋರ ಬಗಿತ್ಲ ಪೈಗಪ್ರಜಿ ಶಪಥ ಘೇವನ್ ಸಾಂಗತೋ ಕಿ ಮೀ ವಾಗ ಬಗಿತ್ಲಾ ಮಂಜೆ ಬಗಿತ್ಲಾ ಹಗಲೆ ಮುತ್ಲ ಕಾ ಆಮಚ ಶಪ್ತ ಘೇತೋ ಅಖ್ಯ ಗಾವಲ ಚಿಂತಾ ನಾನ್ ತುಮ್ಚಾ ಬಾಪಚ ಕಾಯ ಸಾಂಗ ಇತೆ 18 ತಾರಕೆಲಾ ವಾಗರೆ ನಾವಾಚಾ ಜೋ ಚಿತ್ರಪಟ ಯೇತೋ ಆಯ್ ತೋ ಖರೋಖರ ಛಾನ್ ಚಿತ್ರಪಟ ಆಹೆ ಅಸ ಮಲಾ ವಾಟ್ ಇತ್ಕ್ಯಾ ವರ್ಷಾನಂತರ ಮಲಾ ಮಿಳಾಲೇಲಿ ಏಕ್ ವಿನೋದಿ ಭೂಮಿಕಾ ಆಹೆ ತಿ म्हणजे विनोदी विनोदी आतापर्यंत तुम्ही ज्या प्रकारचे विनोद पाहिले तशी विनोदी फिल्म नाही आहे. घटनेचा विनोद त्याच्यामध्ये घडतो आणि घटनेनुसार जी कॅरेक्टर जशी वागतात त्याच्यातून विनोद निर्मिती होते आणि मुद्दाम ओढून ताणून आणलेला विनोद नाही आहे. तर तो प्रासंगिक विनोद आहे, कॅरेक्टरचा विनोद आहे आणि एक अस्सल ग्रामीण कॉमेडी तुम्हाला 18 तारखेला बघायला मिळेल असं मला वाटतं. सरपंचाची भूमिका मी करतो आहे आणि खूप मजा आली सरपंचाची भूमिका करताना, कारण अशा लाईट मूडची भूमिका मी खूप वर्षांनी मला समीर आशा पाटील नावाच्या दिग्दर्शकाने देऊ केली दिली किंबहुना मी ती घेतली, ओढून घेतली असं म्हणायला हरकत नाही. ज्या माणसाची सख्खी बायको त्याची किंमत करत नाही त्याचं नाव जग काढता असा इतिहास आहे. सरपंच सरपंच जोटिंगाना मळात वाघ आलाय. वाघ वय आला नवा अजेंडा. सगळ्या कुटुंबाने एकत्र बसून बघण्याची फिल्म आहे आणि एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट वाली फिल्म आहे, पैसा वसूल फिल्म आहे. मुश्किलीने लग्न ठरलं यंदा साहेब, ते हार पण घातलेलं नाही मी अजून. लग्नानंतर साहेब कसं जाणार साहेब, अख्ख्या फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये मी एकटाच आहे का साहेब. माझं एक शेतकऱ्याचाच रोल आहे आणि गावामध्ये जशी ही इरसाल कॅरेक्टर्स आहेत काही, म्हणजे आता सरपंच आहे, पोलीस पाटील आहे किंवा झोटिंग आणणं आहे, त्याच्यानंतर ही पोरं आहेत नवीन, म्हणजे नवीन जनरेशनची, म्हणजे त्याच्यातला जो हिरो आहे सॅम म्हणून, त्याची एक गर्लफ्रेंड आहे, त्या लोकांचं एक प्रेम प्रकरण आहे, एक लव्ह स्टोरी आहे याच्यामध्ये. म्हणजे सायमल्टेनियसली ती लव्ह स्टोरी पण सुरू आहे आणि आमच्या लोकांची पण स्टोरी सुरू आहे. म्हणजे गावामध्ये एक घटना घडते आणि मग प्रत्येक म्हणजे गावातले जे काही प्रवृत्ती असतात किंवा ज्या प्रकारच्या वृत्ती असतात त्या कशा उफाळून येतात, कसं त्या त्या प्रसंगामध्ये कसं वागतात, याचं एक म्हणजे खूप छान उदाहरण आणि खूपच ग्रामीण लेवलला खूप चांगला विनोद जसं सरांनी सांगितलं त्याप्रमाणे आहे आणि तो असा छान उत्तम प्रतीचा विनोद आहे. म्हणजे तो स्वाभाविक विनोद आहे, म्हणजे जसा रेग्युलर घडत असतो, म्हणजे म्हणजे प्रसंगानुरूप येणारा जो काय आपल्या म्हणजे जीवनामध्ये सतत येत असतो असा विनोद आहे. त्यामुळे जनरली प्रेक्षक जो बघतो त्याला तो रिलेट करणारा असा विनोद आहे, त्यामुळे लोक नक्कीच एन्जॉय करतील आणि सगळ्यांनी म्हणजे एक सुंदर सिनेमा मे महिन्यामध्ये 18 मेला रिलीज होतो आहे आणि त्याचा आनंद सगळ्या प्रेक्षकांनी घ्यावा आणि एक वेगळ्या पद्धतीचा एक विनोद त्यांनी अनुभवावा अशी माझी इच्छा आहे आणि बघावा सिनेमा आणि एन्जॉय करावा. बस हिलवर गेल्याशिवाय नाही करायचं, प्रॅक्टिकली बघायला पाहिजे. एक नंबरचा छुटबोलिंगाण नाही तो. अण्णा खरंच वाक पाहिला, मी तर असा उभा होतो आणि तो असा समोर. एक दिवस म्हणजे काहीतरी आम्ही असं बांधावरनं चाललेलो असतो आणि एक म्हैस शेतातनं बाहेर पडते. ती म्हैस त्या सीनला मला जरा खूप मजा आली आणि आम्हाला सगळ्यांना पुन्हा पुन्हा ते करायला लागायचं, म्हणून म्हैस ते परत ठरलेलं तसं करेना, मग काय गडबड झाली त्या दिवशी खूप आम्ही एन्जॉय. आणि खरोखरच पडले काही ते, म्हणजे बांधावर होतो त्यामुळे घरंगळून काही लोक पडले, त्यावेळी आम्ही खूप म्हणजे खरं तर पळशीकर त्यांचं वय जास्त झालं आहे पण ते त्या वयातही त्यांनी त्या पद्धतीने ते बंदूक वगैरे उलटी धरली आणि म्हणजे त्यांना असं वाटलं की जे काय झालं ते आता काय करू, त्यांच्या हातात नेहमी बंदूक असते तर त्यांनी ते उलटी धरली होती बंदूक, त्यामुळे शॉर्टकट झालं. पण आम्हाला खूप तो शॉट आवडला आणि खूपच आम्ही एन्जॉय केला आणि अशा बऱ्याच म्हणजे आम्ही व्हॅनिटीमध्ये असताना आम्ही एकत्र असायचो, त्या दरम्यान फक्त विनोद नाही व्हायचं तर काही शिकायला मिळायचं सरांकडनं. सरांच्या कविता आम्ही एन्जॉय करायचो, त्यानंतर ऋषिकेश जोशी सतत म्हणजे खूप बोलतात, म्हणजे खूप म्हणजे बोलतात म्हणजे चांगलं बोलतात, म्हणजे तो एक शो असायचा आमच्यासाठी आणि तो आम्ही एन्जॉय करायचो खूपच छान. म्हणजे आणि त्याच्यानंतर भरत आहेच, भारत गणेशपुरे आणि ऋषिकेश आणि सर धमाल असायची पूर्ण. आणि वाघेऱ्या ही फिल्म खूप छान झाली आहे, सगळ्यांनी पाहावी आणि आनंद लुटावा एवढीच इच्छा.
सरपंच हा बोकड का ओरडत नाही आहे. अरे ते बोकड का ओरडत नाही रे, मला काय माहिती रे, ते सरपंचाने आणले. हे इस्माईल, तुझं बोकड मुका आहे का? ऐसे कैसे हो सकता है? कल तक तो गाणं गात होतो, आता काय करायचं? रिंगण करून डायरेक्ट मध्ये घुसकून लावलं तर त्या फॉरेस्टला सोबत घेऊन घुसत अरे 1001% वाघाचा पंजे कपळत पळत कोणी घुसवला भाला. थोडा संयम हुकला असतो तुमच्या आया तुमच्या इथं माझी लागली तुम्हाला तमाशा वाटतो अरे हरामखोरांनो. राग झाडावर धडपड करते आज तक मत मत किया.